हॅलो फ्रेंड्स मी स्वप्नील अग्रवाल आज तुमच्यासाठी हायर ऑर्डर डेरेटिव्ह हा पॉईंट घेऊन आलो आहे तर आपण आता हायर ऑर्डर डेरेटिव्ह म्हणजे काय ते पाहूया कन्सिडर अ परेन्शियबल फंक्शन वाय इक्वल टू एक्स देन डी वाय बाय एक्स इक्वल टू एफ डॅश एक्स इज द फर्स्ट ऑर्डर डेरेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच एखादं फंक्शन तुम्हाला डिफरेन्शिएबल दिलं असेल तर त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरेटिव्ह काय असणार आहे वाय बाय एक्स इक्वल टू एफ डॅश एक्स ईफ

एक्स असं डिनोट केलं जाईल आणि त्याला सेकंड ऑर्डर डेअ ऑफ वाय विथ रिस्पेक्ट एक्स म्हणलं जातं ओके सिमिलरली यफ डबल डॅश एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स देन डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिनोटेड बाय डी क्यू वाय अपॉन डी एक्स क्यूब ऑर डबल यफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इज कॉल थर्ड ऑर्डर डेअ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच आपणास यअ डबल डॅश ऑफ एक्स इज अ डिफरेन्शियबल फंक्शन ऑफ एक्स म्हणजे सेकंड ऑर्डर डेअरेट्यू आपण एक्झिस्ट असेल तर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं त्याचं तर ते आपण काय होणार आहे एक्झिस्ट आणि तेच म्हणजे डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ओके कंटिन्यू इन दिस वे वी कॅन से यंत डेरे ऑफ वाय इज द यंत ऑर्डर डेरेट्यू ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स दीज आर कॉल्ड हायर ऑर्डर डेरेट्यू ओके तर आपण इथं फक्त सेकंड ऑर्डर डेरेटचा वापर करणार आहोत ओके आणि एक नोट महत्वाची की आपण डी वाय बाय डी एक्सला वाय वन ही म्हणू शकतो डी टू वाय आपण डी स्क्वेअरला वाय टू पण म्हणू शकतो तसेच डी क्यू वाय आपण डी एक्स क्यूबला पण वाय थ्री पण म्हणू शकतो किंवा लिहू शकतो तसे यंत्र डेरेट्यू ऑफ वाय विथ रिस्पेक्ट एक्सला आपण वाय एन पण लिहू शकतो आता आपण त्यावरचे एक्झाम्पल पाहूया फर्स्ट एक्झाम्पल if y equal to x log x then find d d2 y upon dx square okay গি ইৱল টু এ ফ ফেৰে ফাইন কৰক এতিয়া ফংশনাই দিন মই ইউৱীল ইউজ কৰো পাহন কনস লু বিথে কাই অপইণ্ট এেকেণ্ড ফংশ্যন ক डेरेटू एक्स आहे वन इक्वल टू एक्स आणि काय होणार आहे कॅन्सल म्हणजेच काय राहील इक्वल टू वन प्लस लॉग एक्स ओके म्हणजे डीवाय बाय डे एक्स इक्वल टू काय मिळालं तुम्हाला वन प्लस लॉग एक्स अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव डीवाय बाय डी एक्स चा विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू वनचं डेअरे टू विथ रिस्पूड एक्स काय असणार आहे झिरो कारण की कॉन्स्टन्ट डेअरे टू ऑलवेज झिरो असतो प्लस लॉग एक्स डेअरे टू विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे वन अपॉन एक्स डीवाय बाय डी एक्स डेअरे टू विथ रिस्पेक्ट एक्स कसं लिहिणार नोटेशन डी टू वाय अपॉन डीएक्स इक्वल टू वन अपॉन एक्स विच इज रिक्वायर्ड आन्सर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया इफ वाय इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स देन फाईन डी टू वाय अपॉन डीएक्स गिवन काय दिले तुम्हाला वाय इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स तेज त्याचं टू विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया डिफरन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव डिवायड बाय डी एक्स इक्वल टू आता कॉस ऑफ लॉग एक्स डेरी टू विथ रिस्पेक्ट टू एक्स मग लॉग एक्सला काय म्हणूया आपण एक्स कॉस एक्स डेरी टू काय असतं मायनस साइन एक्स म्हणजे मायनस साईन ऑफ लॉग एक्स इन टू जे काय मानलं तेच डेरी टू विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग एक्स डेरी टू काय असणार आहे वन अपॉन एक्स म्हणजे डिवाय बाय डे एक्स काय मिळालं तुम्हाला मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हॅव डी टू वाय अपॉन डी एक्स एक्सक्वेअर इक्वल टू डिवायड बाय डी एक्स चा टू विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके डीवाय बाय डी एक्स काय मिळालं तुम्हाला मायनस साईन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स त्याचे त्याचं टू विथ रिस्पेक्ट टू एक्स इथं काय युज करावं लागेल आपणास यू ऑपन वीचा फॉर्म्युला युज करावा लागेल ओके मग काय असतो फॉर्म्युला डिनॉमिटर कॉन्स्टंट नुम्बरेटरचं टू मायनस नुम्ब्रेटर कॉन्स्टंट डिनॉमिटरचं डेरेक्ट अपॉन डिनॉमिटरचा स्क्वेअर ओके नुम्बरेटर काय आपला मायनस साईन ऑफ मायनस साईन आपण कॉमनस काढू ओके मग नुंबरेटर काय साईन ऑफ लॉग एक्स डिनॉमिटर काय एक्स ओके तर आपण फॉर्म्युलाचा वापर करूया ठीक आहे मायनस साईन मी साईटला ठेवलेला आहे ओके डिनॉमिनेटर कॉन्स्टंट नुम्ब्रेटरचं डेरिवेटिव साईन ऑफ लॉग एक्स लॉग एक्स ला काय मानायचं एक्स साइन एक्स डेरिवेटिव असतं कॉस ऑफ कॉस ऑफ एक्स म्हणजे कॉस ऑफ लॉग एक्स इन टू जे काय मानलं तेच डेरेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग एक्स डेरिट असणार वन अपॉन एक्स ओके मायनस नुमरेटर कॉन्स्टंट साइन ऑफ लॉग एक्स कॉन्स्टंट डिनोमिटरचं डेरेटू एक्स चेस एक्स काय असणार आहे वन अपॉन डिनोमिटरचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर ओके डेअर फोर डी टू वाय अपॉन डीएक्स्वेअर इक्वल टू मायनस नाथ मल्टिप्लाय करून घेतलं मायनस इथे येईल आणि मायनस मायनस प्लस मी टर्म अगोदर लिहिली म्हणजे साईन ऑफ लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर कारण की हे एक्स आणि एक्स काय होणार आहे कॅन्सल होणार आहे विच इज रिक्वायर्ड आन्सर आता आपण सेक थर्ड एक्झाम्पल पाहूया

এনেকুৱা আপোনালোকে মই অপইণ্ট এন প্লাৰ্স মানে মইনছ ৱন প্লাৰ ইন টু যেন প্লাৰ দে ফেকেণ্ডেৰে म्हणजेच डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस साइन आहे तसंच ओके आणि वन प्लस एक्स स्क्वेअर वनचा डे टू विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे झिरो एक्स काय असणार आहे टू एक्स मायनस टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर विच इज रिक्वायर आन्सर आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहणार आहोत वाय इक्वल टू एक्स क्यू प्लस फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस टेन দেন ফাইন ডি টু অৱৰ গিৱন টু এুব প্লাউ এটেট ডি ডি এুব বিথে থ্ৰী এছ এন এন ইণ্ড টু এন মই পদ্ধতিুব প্লাই কনা এখন टेन एक्स मायनस एक्स टू विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे वन म्हणजे मायनस थ्री प्लस टेन चे टू विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे झिरो ओके डिवाय डे एक्स काय भेटला तुम्हाला थ्री एक्स स्क्वेअर प्लस टेन मायनस थ्री अगेन डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू थ्री कॉन्स्टंट आहे तसा एक्स स्क्वेअरचं डेरे टू विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे टू एक्स टू इन टू थ्री सिक्स सिक्स एक्स प्लस एक्स डे टू विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे वन टेन इन टू वन टेन ओके आणि मायनस थ्री कॉन्स्टंट कॉन्स्टंट डेरेक्ट विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे झिरो म्हणजे डी टू वाय अपॉन डीएस्क्वेअर काय मिळालं तुम्हाला सिक्स एक्स प्लस टेन विच इज रिक्वायर्ड आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल इथे चुकण्याची दाट शक्यता असते ओके इफ एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा वाय इक्वल टू ए साइन क्यूब थिटा देन फाइंड डी टू वाय अपॉन स्क्वेअर गिवन एक्स इक्वल टू काय दिलेलं आपल्याला ए कॉस क्यूब थिटा वायकोड ए साइन क्यूब थीटा ओके मग आपण इथं पॅरामिटरिकचा यूज इथं करावा लागणार आहे ओके इथं पॅरामिटर काय दिलेलं आपल्याला थिटा ठीक आहे मग डिफरेन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थिटा वी गेट डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल टू कॉस थिटाला काय म्हणायचं थिटा मानूया ओके थिटा क्यूब चा डेक्टू विथ रिस्पेक्ट थिटा काय असणारा थ्री थीटा स्क्वेअर म्हणजेच काय असणारा ए कॉन्स्टंट आहे तसाच

থিটা থিটা কুবু বিথে টু থিটাই থ্ৰী থিট সেই মই এ কাই থ্ৰীটাৰ থিটা মাডল নীন থিটাই ইন টু যি মানে তেজে ডেৰিটু বিথ ৰেক টু থিটা সাইন থিয়ে লাগে থিটা মাড়ি তেজ ডেৰে থিটা কৈ সাইন থিয়া ডেৰে ডি বা ডি থিটা কাইলৈ তোমাৰ থ্ৰী এ কিটা অকে দে ফিএল টু ডি পইণ্ট ডি থিটা ডি থিটা মই ডি বা ডি থিটাউ পুটি ডি এছ ডি থিটা চু পুটকি থ্ৰী থ্ৰী কান্সৰ কিটা ইটা কান্সৰ সিটা থিটা কেইৰ ফ'ৰ মইন আছে ৰান্ধাৰিটা ইয়াই ৰায় কিটা কিটা কাইন থিটা দেৱ পইণ্ট ডি এছ ইয়াই থিটা ओके डीवाय बाय डे एक्स इक्वल टू मायनस टेन थिटा अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डीवाय बाय डी एक्स डे टू विथ रिस्पेक्ट एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ मायनस टेन थिटा पण आपल्याला इथं फंक्शन काय थिटामध्ये विथ रिस्पेक्ट टू काय विचारले एक्स तर इथं आपण बऱ्यापैकी झिरो लिहिलं जातं पण इथे आपण चेन रुलचा वापर करावा लागणार आहे डी टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू डी अपॉन डी थीटा ऑफ मायनस टेन थिटा इन टू डी थिटा अपॉन एक्स বাইজিং চেন ৰূল কাইত্ত ডি বা ডি এছ ইয়ি ইন টু ডি থিট ডি এছ মই থিট ইন টু ডি থিটা অপন ডি এছ ইয়াই থিট ইন টু ডি থিটা অপন ডি এছ কিনাৰপন ডি এছ অপ থিট ইৱল টু মই ফাইন কৰকে মই থিটা ইন অপইণ্ট কিটা কাই থিটা থিটা ইণ্টুক্তি টু ফ'ৰ থিটা थ्री ए इन टू साईन थिटा देआर डी एक्स स्क्वेअर इक्वल टू सिक्स रेस टू फोर थिटा अपॉन थ्री ए साइन थिटा विच इज रिक्वायर आन्सर नेक्स्ट एक्झाम्पल इफ एक्स एक्स इक्वल टू साईन थिटा वाय इक्वल टू साईन क्यू थिटा देन फाइन डी टू वाय डी एक्स स्क्वेअर एट थिटा इक्वल टू पाय बाय टू सोल्युशन पाव आपण गिवन एक्स इक्वल टू साइन थिटा एन वाय इक्वल टू साईन क्यू थिटा ডেৰ ফ'ৰ ইৱল টু এটা থিটা ইৰ ইয়ুব ওকে মই কুবু বিথে কয় থ্ৰী এগেন ডিফ্ৰেন্টিং বিথ ৰেক টু এটা ডিট অপৰ ইণ্টাৰ ডিৰে টু বিদে টু এ্ৰী ठीक आहे पण आपणास विचारलं काय डी टू आय अपॉइंट डी एक्स वर एट थिटा इक्वल टू पाय बाय टू ओके इफ थिटा इक्वल टू पाय बाय टू देन एक्स इक्वल टू काय दिले आपणास सायन थिटा देन एक्स इक्वल टू सायन थिटा इक्वल टू सायन पाय बाय टू साईन पाय बाय टू का असतो वन म्हणजे एक्स इक्वल टू काय मिळालं तुम्हाला वन देअर फोर डी टू आय अपॉइंट एक्स वर ऍट थिटा इक्वल टू पाय बाय टू ज्यावेळेस थिटा पाय बाय टू असेल त्यावेळेस आपणास एक्स काय मिळालेलं आहे वन देर देअर फोर डी टू वायपॉन डीएक्स स्क्वेअर ऍट एक्स इक्वल टू वन इक्वल टू डी टू वाय अपॉन डेएक्स स्क्वेअर फंक्शन ऑफ एक्स आपण फाईन करून घेतलेलं आहे पण एक्स काय फाईन केलं आपण वन देअर फोर डी डीट वायपॉन डेएक्स स्क्वेअर ऍट एक्स इक्वल टू वन इक्वल टू सिक्स एक्स पण एक्स काय वन सिक्स इन टू वन इक्वल टू काय असेल सिक्स विच इज रिक्वायर्ड आन्सर अजून आपण एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक्यू